आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ एडिटिंग सिम्पली इथं पण करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकिव प्रिसेट याची जी लिंक आहे तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलं जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तर तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलओवर सेट करा. तर तुमचा जरा ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रिसेट आणि शेकिव प्रिसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर आजचा जो शेकिव प्रिसेट आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर फर्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजचं स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमध्ये दिलेला जो मॉडेल इमेज आहे तो सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन आपल्याला मधल्या बीटवर म्हणजेच 3.16 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअर क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतो आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता इमेज लेअरचे 2 भाग झालेले आहेत. आता दोन्ही या भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅग निघून शेकिव प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. स्टार्टिंगला तुम्ही 2 लेअर इफेक्ट बघू शकता. त्यातली फर्स्ट लेअर इफेक्ट त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली त्या लेअरचा इफेक्ट कॉपी करून तिथं आपल्याला घ्यायचा आहे. घेतल्यानंतर बॅग निघून मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला तो पेस्ट करायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅग निघून शेकिव प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. सेकंड नंबरच्या लेअरचा इफेक्ट तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचा आहे. सिम्पली सेकंड नंबरच्या म्हणजे 3.16 सेकंदाच्या लेअरपासून चालू होणाऱ्या लेअरला अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. हे दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकिव प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. एक नंबरला ब्लिंक 1 नावाची तुम्ही लेअर बघू शकताय. त्या सिम्पली लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या म्हणजेच 3.16 सेकंदाच्या बीटमार्कला येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर या लेअरचा ओव्हरऑल इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. तर सिम्पली ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकिव प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आणि थर्ड नंबरला तुम्ही बघू शकताय स्पेशल 5 लेअर दिलेला आहे. तर सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 5 लेअरसमोरील 5 लेअर लॉंग प्रेस करून तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी फाईल लेअर करून घ्यायचे. कॉपी फाईल लेअर झाल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आणि स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 5 लेअर करून घ्यायचे. परत एकदा आपल्याला पेस्ट झाल्यानंतर परत इथून आपल्याला 5 लेअर इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे लॉंग प्रेस करून. त्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर यायचं आणि शेवटच्या बार बीटमार्कवर आल्यानंतर आता आपण 5 लेअर सिलेक्ट केला आहे त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतो आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करून बघू शकता अशा प्रकारे 5 लेअर पूर्ण स्टेटसला अप्लाय झालेला आहे. अप्लाय झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला यातली 5 नंबरची जी लेअर आहे ती सिम्पली इथून आपल्याला मागं कट करून घ्यायची 3.16 पर्सेंट अशा प्रकारे बघू शकताय. कट केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि जो PNG दिला आहे तुम्हाला अशा प्रकारे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. तर ॲड केल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्म जाऊन याची जी साईज आहे तुम्हाला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला पहिला ऑप्शन क्लिक करून सिम्पली आपल्याला मधोमध्ये अशा प्रकारे सेट करून घ्यायचं बघू शकताय. आणि सेट केल्यानंतर याची लेंथ आहे ती 3.16 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून परत एकदा प्लस चिन्ह जाऊन मीडियामध्ये जाऊन तोच आपल्याला PNG तो ॲड करून घ्यायचा आहे. याची साईज आहे ती वाढून इथं आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर पहिल्या ऑप्शन क्लिक करून सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे इथं आपल्याला तो ॲडजस्ट करून ब्लॅक PNG वरती सेट करून घ्यायचा आहे. याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे.
तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आरोचना एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.